डे नाइट क्रिकेट का ये महासंग्राम जय बजरंग और वीर बजरंग का आयोजित केकेट ट्रॉफी ट्वेंटी ट्वेंटी वन न्यू फोर्टी प्लस का यह चौथा मैच सुबह के सत्र में पहला मुकाबला आज खेला गया था श्री कानाई स्पोर्ट्स पाए और नंदकिशोर खारबाव ए के बीच में जिसको खारबाव ए टीम ने जीता उसके बाद जोशी इलेवन भादवर जैसी बड़ी टीम को मात दी जयदुर्गा सुरई टीम ने रोमांचक मुकाबला रहा था चंद्रकांत उस मैच में हीरो रहे थे जिन्होंने आठ रन डिफेंड किए अंतिम ओवर में और पिछला मुकाबला हमने देखा जय बजरंग कारिवली और ईगल स्पोर्ट्स खाड़ी के बीच में जय बजरंगवली टीम ने पिछले मैच में जीत दर्ज की और अब ये आज का चौथा मैच चौथा हिरवा बी मानकोली बनाम आई जोगेश्वरी जू की सभी खिलाड़ी मैदान में पहुंच चुके हैं दोनों ओपनर्स भी क्रीज पर पहुंच चुके हैं टॉस नांदुर की टीम के कैप्टन ने जीता है और पहले बॉलिंग करने का निर्णय लिया है सलामी बल्लेबाजों के तौर पर हम देख रहे हैं रवि पाटिल और रमेश भुईर को रवि पाटिल दाइनेत के बल्लेबाज स्ट्राइक लेने की तैयारी में पहला ओवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए जून की टीम के कप्तान संतोष पाटिल चार चार ओवर का ये भी मैच रहेगा थोड़ी मध्यम मध्यम रोशनी आज सुबह से ही है चमकदार धूप देखने को नहीं मिली है क्योंकि आसमान में बादल छाए हुए हैं लेकिन अब तेज़ हवाएं मैदान के ऊपर से बहती हुई खेल की शुरुआत पहली गेंद और पहली गेंद पर शानदार स्ट्रोक कट किया गेंद को दो खिलाड़ियों के दरमियान से पॉइंट सीमा रेखा के बाहर दर्शनीय स्ट्रोक पहली गेंद पर शानदार चौका थोड़ी जगह गेंदबाज ने दी थी और बल्लेबाज उसके लिए पूरी तरह से तैयार थे आड़े बैट से तिरछा स्ट्रोक बैकवर्ड पॉइंट और कवर पॉइंट के दरम्यान से गेंद को निकाला और शानदार चौका बटोरा पहली गेंद पर बल्लेबाज रवि ने पहली गेंद पर जब इस तरह से आकर्षक शॉट आप खेलते हो तो काफ़ी आत्मविश्वास बढ़ जाता है पहली गेंद पर बाउंड्री से खाता खोलना उतना आसान होता तो नहीं है कई बल्लेबाजों के पैर चलते नहीं है शुरुआत में थोड़ा स्ट्रगल भी करते हैं लेकिन रवि के साथ वो समस्या देखने को नहीं मिली इस बार धीमी गति से डाली हुई गेंद चकमा देने में कामयाब रहे गेंदबाज इस दफा बैट्समैन को लेग कटर पर ज़्यादातर हमने देखा है कि लेग कटर्स का इस्तेमाल बॉलर्स ने किया है इस टूर्नामेंट में एक बात तो है कि इस विकेट से सहायता है बॉलर्स के लिए गेंद थोड़ी बहुत मूव होती है और ये एक प्रमुख कारण रहा है साथ में हम देखें तो अच्छा उछाल है विकेट में एक आध गेंद ही नीचे रह जाती है लेकिन ओवरऑल बहुत बढ़िया विकेट है इस बार स्विंग किया है ऑन साइड में टाइमिंग उतनी परफेक्ट नहीं थी डीप में खिलाड़ी तैनात एक रन लेने का अवसर स्कोर आगे बढ़ता हुआ पाँच रन बिना किसी नुकसान के खकी ट्रॉफी की चर्चा इस समय घर घर में हो रही है ट्रिपल एस केबल नेटवर्क पर भी दर्शक इसको एंजॉय कर रहे हैं यूट्यूब पर प्रिंस मूवीज के माध्यम से शानदार टेलीकास्ट किया जा रहा है प्रिंस मूवीज ने हमेशा क्वालिटी पर ध्यान दिया है इस बार देखा पर कवर जाने दिया अंपायर विक्रम नाइक का वाइट का इशारा विक्रम नाइक मैन फ्रॉम कारिवली स्क्वेयर अंपायर की भूमिका में है अंपायर अजीम हमदुल्ले ऑफ में जो फील्ड प्लेसमेंट है पांच खिलाड़ी नजर आ रहे हैं सर्कल के अंदर लेकिन शॉट खेला है ऑन साइड में ऊंचा उठा दिया है डीप विकेट के खिलाड़ी और वायरिश लॉन्गऑन के खिलाड़ी प्रयासरत थे लेकिन गेंद उनसे काफ़ी दूर थी सुरक्षित स्ट्रोक था हवा में ज़रूर रही थी गेंद कई बार ऐसा होता है कि आपकी टाइमिंग अच्छी नहीं होती है तो उसका भी फायदा मिल जाता है यदि इस दफ़ा टाइमिंग शायद अच्छी होती तो फील्डर तक क्यारी हो सकती थी गेंद एक तो बाउंड्री भी बहुत लंबी है ऑन साइड में मेंदाइन के बल्लेबाजों के लिए इस मैदान में कालवार का ये बहुत ही खूबसूरत जय का माता क्रिकेट ग्राउंड जहाँ पर ये के ट्रॉफी का आयोजन किया गया है स्कोर दो रनों से आगे बढ़ता हुआ आठ रनों पर पहुंच चुका है दो रनों से खाता खुला है बैट्समैन रमेश भुईर का अगली गेंद लेकर गेंदबाज संतोष राइट आर्म ओवर द विकेट इस बार फ्रंट फुट पर जाकर ड्राइव लगाने का प्रयास बल्ले के बाहरी हिस्से पर गेंद लगी और फिर से थोड़ी देर के लिए हवा में रही थी लेकिन फील्डर से पहले ही टप्पा खाया था गेंद ने बैकवर्ड ऑफ द पॉइंट एक रन पहली गेंद पर चौका लगा लेकिन उसके बाद हम देख रहे हैं कि पेस को अच्छी तरह से कंट्रोल किया है बॉलर ने बहुत अधिक तेज करने का प्रयास नहीं कर रहे हैं थोड़ा धीमा ही डाल रहे हैं और वैसे भी बहुत अधिक गति हालांकि उनके पास नहीं है लेकिन लाइन और लेंथ भी अच्छी रही है एक गेंद हालांकि दिशाहीन भी रही है कुल मिलाकर दोनों टीमें की हम देखें तो संतुष्ट रहेंगी जिस तरह से शुरुआत अभी तक रही है इस मैच की इस बार ओवर पिच गेंद कार्पेट ड्राइव लॉन्गॉन की तरफ खेल दिया है फील्डर अपनी बाई तरफ चले गए फील्ड किया थ्रो किया तब तक दो रन अच्छा स्ट्रोक था फील्ड प्लेसमेंट को देखते हुए एक बहुत ही उमदा स्ट्रोक दो रन अंतिम गेंद से आए और इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ चौथा हिरवा मानकोली बी टीम की अच्छी शुरुआत स्कोर हुआ है ग्यारह रन बिना किसी नुकसान के फोर्टी प्लस का क्रिकेट भी काफी पॉपुलर है भिवंडी में और ये न्यू फोर्टी प्लस कैटेगरी के मैचेस हम देख रहे हैं कई मैचेस इतने रोमांचक हो जाते हैं कि लगता ही नहीं कि 40 प्लस का क्रिकेट हो रहा है जिस तरह से हमने मुकाबला देखा जयदुर्गा सुरई और जोशी इलेवन भादवड के बीच में हेलो या ठिकाणी उपस्थित आहेत प्रमुख मान्यवर मंडळी आमच्या व्यासपीठावर चार चांद लागले के के ट्रॉफी दोन 2021 ला आदरणीय सन्माननीय राजेंद्र महात्रे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत देणगी शिकारी तसेच राजे राकेशजी शिकारी हरिचंद्र पाटील आणि अजय पाटील गायक आहेत जू नांदुरके ही संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित झालेली आहे त्यांचं मनपूर्वक नाईक परिवारातर्फे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आगतम स्वागतम वेलकम सर आपलं व्यासपीठावर हार्दिक स्वागत आहे या आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये धन्यवाद प्रमोदजी शेडगे तयार होते वे सुरेश शिकारी और देखना है कितने शिकार कर पाते हैं सही मायनों में ब्रेक थ्रू की ज़रूरत है आई जोगेश्वरी जून आंदूर की टीम को पहले ओवर में कप्तान को सफलता नहीं मिली और साथ में 11 रन भी खर्च किए बल्लेबाज चाहेंगे कि कम से कम ये जो शुरुआत उन्होंने की है उसको कायम रखा जाए आखिर तक यानी कि ठीक 11 रन प्रति ओवर के हिसाब से कम से कम रन बनाए जाए कोशिश तो यही होगी कि उससे भी ज़्यादा तेज़ गति से रन बनाए जाए लेकिन ग्यारह के औसत से भी रन बनाते हैं तो चार ओवर में चवालीस रन जो कि एक बहुत ही अच्छा स्कोर इस विकेट पर और इस ग्राउंड पर माना जा सकता है हालांकि चौटा हिरवा मानकोली बी टीम के पास भी अच्छी बल्लेबाजी है उनके पास भी अच्छे ऑलराउंडर्स है फील्डिंग में तब्दीली की जा रही है पावर प्ले की समाप्ति हो चुकी है और कप्तान संतोष पाटिल ने फील्ड को खोल दिया है पूरी तरह से ऑन साइड में खासतौर पर ज्यादा खिलाड़ी बाउंड्री पर नजर आते हुए जिसमें एक डिप स्क्वायर ले गए डिप मिड विकेट है लॉन्ग ऑन को काफ़ी वाइड रखा गया है फाइन लेग सर्कल के अंदर समय का ख्याल रखना है जून आंदूर की टीम के कैप्टन देखिए पंद्रह मिनट के भीतर आपको चार ओवर्स पूरे करने हैं रवि सात पर रमेश दो पर खेलते हुए बढ़िया शॉट होक कर दिया है काफी फाइन भी खेल दिया है बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई गेंद चार रन बहुत ही बेहतरीन स्ट्रोक जिस तरह से क्रीज़ की गहराई का इस्तेमाल किया है बैट्समैन रमेश ने काबिल तारीफ और जिस तरह से उनका शरीर घुमा भी जो रिफ़्लेक्सेस देखने को मिले लगता ही नहीं है कि 40 प्लस के खिलाड़ी है अभी भी काफ़ी फिट है और इस तरह से आपका जब शरीर चलता है तो फिर उसका फ़ायदा आपको काफ़ी होता है बल्लेबाजी में क्रिकेट के खेल में फ़िटनेस बहुत ही महत्वपूर्ण चीज़ किसी भी खिलाड़ी के लिए तो चौकी से स्वागत होता हुआ इस मैच में गेंदबाज सुरेश शिकारी का पहली उनकी गेंद का शिकार यहाँ पर किया है बैट्समैन रमेश भुईर ने उनका यह पहला चौका दोनों भी बल्लेबाज एक एक चौका जड़ चुके हैं और दोनों भी सात रन के व्यक्तिगत स्कोर पर खेल रहे हैं तीन गेंदों में सात रन रमेश भुईर के बल्ले से रवि ने चार गेंदों का सामना किया है उन्होंने भी सात रन बनाए हैं और टीम का टोटल पंद्रह रन एक रन अतिरिक्त के सौजन्य से बना है इस टोटल में अच्छी और मज़बूत यहाँ पर आधारशिला रखते हुए दोनों भी सलामी बल्लेबाज़ चौथा हिरवा मानकोली बी टीम के लिए मानकोली बी टीम पहले बल्लेबाजी कर रही है और जून की टीम के पास भी अच्छे ऑलराउंडर्स है वैसे देखा जाए तो तो कहीं ना कहीं एक रोमांचक मैच की उम्मीद तो की ही जा सकती है और दर्शक वैसे भी हर मैच में यही उम्मीद लगाकर बैठते हैं कि मैच रोमांचक होगा हालांकि हर मैच रोमांचक होता नहीं है यह भी उतनी सच बात है लेकिन उम्मीद पर दुनिया कायम इस बार देखा पड़का जाने दिया इन गेंद अब यह दबाव स्पष्ट रूप से देखने को मिल रहा है गेंदबाज पर पहली गेंद पर चौका लगा है उसके बाद कहीं ना कहीं बल्लेबाज से दूर रखने का प्रयास ताकि ऑन साइड में बल्लेबाज ना खेल पाए यही सोच है गेंदबाज सुरेश शिकारी की अगली गेंद लेफ्ट राउंड द विकेट ओ बढ़िया गेंद इस बार गेंद लगी स्टम्स पर और बैट्समैन का काम तमाम बोल्ड हो गए बहुत शानदार गेंद थी ये थोड़ी सी आगे रखी हुई गेंद थी विकेट टू विकेट और विद्या आम गेंद को अं, गेंद को अंदर की तरफ लाया था उन्होंने बैट्समैन मोड़ना चाहते थे ऑन साइड में उसको ठीक तरह से खेल नहीं पाए चुक गए खेलने से और बोल्ड आउट होकर पेविलियन में लौट चुके हैं बल्लेबाज रमेश भोईर तो वापसी करते हुए यहाँ पर गेंदबाज सुरेश स्कोर सोलह रन एक विकेट के नुकसान पर नए बैट्समैन आए हैं कृष्ण मली कुछ दिनों पहले ही 40 प्लस के ये जो खिलाड़ी है ये जो टीमें हैं दमन दौरे पर गई थी और उसमें जून आंदूर की टीम विजेता रही थी तो कॉन्फिडेंस तो काफी जबरदस्त है इस टीम का अच्छा स्ट्रोक लॉप्टी ऑन ड्राइव लेकिन फील्डर काफी सतर्क है हालांकि दूसरे का प्रयास हो रहा है और दूसरा रन लगभग चुरा ही लिया पहला लिया गया दूसरा चुराया गया इस तरह की रनिंग बिटवीन द विकेट्स जब होती है तो फील्डर्स पर ज़रूर दबाव बनता है और बॉलर के लिए भी थोड़ा सा फिर मुश्किल होता है क्योंकि अच्छी गेंदों पर बल्लेबाज रनस बना लेते हैं दो रनों से स्कोर बढ़ता हुआ अट्ठारह रनों पर पहुँच चुका है इस समय दूसरे ओवर का खेल प्रगति पर है मांड बी टीम बैटिंग कर रही है ड्राइव करने का प्रयास बल्ले का फेस थोड़ा ज़्यादा खुल गया जहाँ खेलना चाहते थे कवर्स में वहां पर खेल नहीं पाए लेकिन फिर भी एक रन मिलता हुआ वहां पर बैट्समैन को स्कोर आगे बढ़ता हुआ उन्नीस रन एक विकेट के नुकसान पर इस टूर्नामेंट में न्यू फोर्टी प्लस की जो टीमें खेल रही है उनको जो मौका यहाँ पर मिला है उसमें विशेष योगदान है माननीय श्री धर्मेंद्र तांगड़ी साहब का जो सह सचिव है इस भिवंडी के न्यू फोर्टी प्लस एसोसिएशन के कट किया गया दवा में लेकिन पीछे खिलाड़ी मौजूद है डी पॉइंट पर दूसरे का प्रयास बहुत दूर से थ्रो पहुंचता हुआ अच्छा थ्रो और विकेट कीपर की तारीफ करनी होगी पलक झपकते ही स्टम्स बिखेर दिए और बैट्समैन रन आउट बहुत ही शानदार कार्य किया है अपनी टीम के लिए विकेट कीपर शिवनाथ ने और बहुत ही महत्वपूर्ण सफलता अपनी टीम को उन्होंने दिलाई है दूसरा झटका लग चुका है चौटा हिरवा मानकोली बी टीम को जबकि टोटल है इस समय ट्वेंटी वन सॉरी ट्वेंटी स्क्रीन पर थोड़ा सा करेक्शन करना होगा बीस रन बने हैं दूसरे रन के चक्कर में इसी बीच ये गेंद हल्के हाथों से खेलने का प्रयास हालांकि बल्ले पर ले नहीं पाए थाई पर लगी थी लेकिन लेग बाय के जरिए एक और रन स्कोर कार्ड पर जुड़ता हुआ स्कोर को एक बार फिर से टैली करना होगा हमारे स्कोरर स्कोर टैली करते हुए तो कुल रन संख्या दो ओवर के बाद 21 21 रन अगला मैच पुल बी का मुकाबला रहेगा और न्यू फोर्टी प्लस कैटेगरी से ही ये मैच होगा मार्कंडे स्पोर्ट्स कारिवली बनाम सचिन स्पोर्ट्स दोनों टीमों के कप्तानों से निवेदन है आपको टॉस के लिए आना है देखिए जो भी टीमें खेल रही है एक विशेष सूचना है आपकी जानकारी के लिए मैं बताना चाहूँगा कि हर इनिंग्स में दोनों टीमों के पास एक एक रिव्यू है बीमर के लिए आप रेफरल ले सकते हैं और अंपायर्स के लिए जानकारी के लिए तीसरे अंपायर की भी सुविधा उपलब्ध है रनआउट के लिए लेकर गणेश दिशाइन गेंद से शुरुआत इस ओवर की एक और बायात के गेंदबाज़ गेंदबाजुर की टीम में और बायात के गेंदबाजों का तो बोलबाला रहा ही है पूरे भी क्रिकेट में यदि हम देखें तो चाहे फिर ग्रामीण क्रिकेट हो सिटी क्रिकेट हो या फिर फोर्टी प्लस क्रिकेट इस बार बहुत ही बढ़िया स्ट्रोक हवा में खेला ज़रूर लेकिन फील्डर वहाँ पर मौजूद है कैप नहीं ढूंढ पाए हालांकि टाइमिंग बहुत अच्छी थी डीप कवर पॉइंट की तरफ वहाँ पर फील्डर तैनात किया गया है कहीं ना कहीं जो नांदुर की टीम के जो कैप्टन हैं वो जानते हैं कि बल्लेबाज स्कोर ऑफ़ द विकेट बहुत अच्छा खेलते हैं श्री कृष्ण माली और मनोज और टॉप ऑर्डर के जो बल्लेबाज थे उनके लिए भी वहाँ पर खिलाड़ी रखा गया था एक और दिशा इन गेंद फिजुल के रन्स खर्च किए जा रहे हैं वैसे देखा जाए तो बहुत बड़े बड़े शॉट्स देखने को नहीं मिले हैं सिर्फ दो चौके लगे हैं कोई भी सिक्सर देखने को नहीं मिला है लेकिन अतिरिक्त रन काफ़ी खर्च किए जा रहे हैं पहले ओवर में एक वाइड दूसरे ओवर में भी एक वाइड गेंद हमने देखी थी इस ओवर में दो वाइड गेंदे कुल रन संख्या इस समय ट्वेंटी फोर चौबीस रन ड्राइव करने का प्रयास किनारा लगा कैच ड्रॉप हुआ लेकिन रन आउट का मौका और बैट्समैन को जाना होगा पेविलियन में तेई पाप कचे मयने नीन मी तुझे ततरला पाप कचे मयने नीन मी तुझे ततरला माथे एक विधा आईते परले रोज तो ये बहुत ही बड़ा झटका लगा है श्री कृष्ण रन आउट हुए है हालाँकि जीवनदान मिला था कैच ड्रॉप हुआ था लेकिन यहाँ पर शिवनाथ की फिर से तारीफ़ की कैच ड्रॉप होने के बाद ज़्यादा निराश नहीं हुए उन्होंने देखा कि फिर से मौका है तुरंत गेंद को उठाया उन्होंने और बल्लेबाज का काम तमाम कर दिया बिल्कुल आधे पिच पर आकर रुक गए थे बैट्समैन तालमेल की कमी थी वैसे देखा जाए तो वहाँ पर एक रन बनना भी बहुत मुश्किल था और आखिरकार रन आउट हुए श्री कृष्ण माड़ी नए बल्लेबाज गणेश आए हैं सामना करेंगे अगली गेंद का गणेश टू गणेश जी हाँ गेंदबाज भी गणेश है बल्लेबाज भी गणेश है रिवर्स खेला है हालांकि बल्ले का किनारा लगा है लेकिन चार रन मिल जाएंगे थर्ड मैन की दिशा में जहाँ खेलना चाहते थे वहाँ मेरे ख्याल से खेल नहीं पाए बैकवर्ड पॉइंट की तरफ खेलने का इरादा था लेकिन जहां भी गेंद गई है नतीजा अच्छा है बैट्समैन के लिए चार रन और वैसे भी ये जो स्ट्रोक है स्विच हिट या फिर रिवर्स स्वीप इससे काफ़ी ज़्यादा रन बल्लेबाजों ने बनाए कल के दिन के खेल में जब सिटी इमर्जिंग के मुकाबले हमने देखे और ग्रामीण पुल के मैचेस देखे स्विच हिट का ज़्यादा प्रयोग किया जा रहा था क्योंकि उस दिशा में बाउंड्री थोड़ी सी छोटी है लेग साइड की तुलना में ऑफ साइड की बाउंड्री दाइनियात के बल्लेबाजों के लिए काफ़ी छोटी है उस छोटे बाउंड्री को टारगेट करने का प्रयास इस बार फाइनलिक की तरफ खेलने का प्रयास था लेकिन बल्ले पर ले नहीं पाए कोई रन नहीं इस गेंद पर थोड़ा मिला जुला ओवर साबित हो रहा है कुछ अच्छी गेंदे देखने को मिल रही है एक अच्छा स्ट्रोक देखने को मिला कुछ वाइड गेंदे भी देखने को मिली है और स्कोर इस समय अट्ठाईस रन तीन विकटों के नुकसान पर आई जोगेश्वरी जू नंदुरी और चौथा हिरवा मानकोली बी के बीच में ये मैच इस बार चॉप शॉट की तरह खेला है गैप में निकाल दिया है खिलाड़ी पीछा करते हुए डीप बैकवर्ड पॉइंट क्षेत्र में पैर से रोकने का प्रयास वहाँ पर रोकने में ज़रूर कामयाब हुए हैं और थर्ड मैन के खिलाड़ी गेंद पर आए थे दोनों खिलाड़ियों का अच्छा एफर्ट वहाँ पर लेकिन इसी बीच तीन रन लेने का पर्याप्त समय था दोनों बल्लेबाजों के पास अच्छी दौड़ विकटों के बीच में अच्छा क्रिकेट एक अच्छी गेंद पर अच्छा स्ट्रोक वाइड और करती थी लगभग उसको चॉप किया था तीन रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ इकतीस रन तीन विकटों के नुकसान पर इस बार हल्के हाथों से धकेला है शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर इस बार काफी ज्यादा जोखिम उठाया गया और बैट्समैन रन आउट। तो 32 तो पर ये चौथा विकेट गिरता हुआ मनोज आउट वे है जिनको आने दिया था उन्होंने इंतजार करते हुए केवल धकेला था हल्के हाथों से सॉफ्ट बॉटम एंड पुश था लेकिन दूसरे रन का चक्कर था और अपना विकेट फेंक कर पेविलियन में लौटते हुए मनोज बत्तीस पर चार इस समय चौटाहिर हुआ मानकोली बी टीम अगला मैच देखना मत भूलिएगा मार्कंडे स्पोर्ट्स कारिवली बनाम सचिन स्पोर्ट्स दोनों टीमों के कप्तानों से एक बार फिर से रिक्वेस्ट है कि आपको तुरंत टॉस के लिए आना है माननीय श्री बबन पाटिल टॉस बॉक्स में नेवर लेकर गेंदबाज पाटिल सोमनाथ पाटिल सोमनाथ पाटिल रेगुलर क्रिकेट में भी काफ़ी छाए रहे थे एक बहुत ही बेहतरीन ऑलराउंडर माने जाते हैं अच्छा स्ट्रोक स्विबल करते हुए पुल किया है डिप स्क्वेयर लेग की तरफ लेकिन उतनी ही लाजवाब फील्डिंग शानदार क्षेत्र रक्षण और केवल एक रन पर सीमित रखा है बैट्समैन गणेश को बहुत बढ़िया क्रिकेट जितना अच्छा स्ट्रोक था उससे भी कई गुना बेहतर फील्डिंग देखने को मिली निश्चित रूप से चौका बचाया है फील्डर ने थोड़ी सी भी चूक हो जाती फील्डर से तो ये बाउंड्री हो सकती थी सिंगल की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ तैंतीस रन थर्टी थ्री चार विकेटों के नुकसान पर अब स्ट्राइक नए बैट्समैन रूपेश के पास सोमनाथ चले राइट आर्म ओवर द विकेट इस बार लंबा इट लेने की कोशिश लेकिन कहीं पे निगा कहीं पे निशाना गेंद के लाइन में आए बगैर ही शॉट खेलने का प्रयास किया था वो भी द लाइन मिड विकेट के ऊपर उठाना चाहते थे लेकिन चूक गए डॉट गेंद की समाप्ति होती हुई अब केवल चार गेंदे चौटा हिरवा मानकोली बी टीम के पारी में शेष पारी का अंतिम ओवर चल रहा है एक दो बड़े शॉट्स जरूर खेलना चाहेंगे बल्लेबाज वही कोशिश हो रही है इस बार ऊंचा उठा दिया है टॉपेज है फील्डर दूर से भागते हुए गेंद के नीचे पूरी तरह से पहुंच नहीं पाए एफ़र्ट अच्छा था लेकिन बहुत मुश्किल अवसर था हालांकि गेंद को बाउंड्री के बाहर नहीं जाने दिया और इसी बीच दो रन पूरे अंतिम ओवर में ज़रूर चौकों छक्कों चौको की अपेक्षा होती है कोशिश हो रही है लेकिन गेंदबाजी बहुत अच्छी लाइन और लेंथ पर हो रही है ऑफ ऑपस्टम्प के बाहर ही ज़्यादातर गेंदबाज़ी करने का प्रयास गुड लेंथ या फिर उससे थोड़ी आगे गेंदबाजी की जा रही है हाथ खोलने का ज़्यादा मौका नहीं मिल रहा है बैट्समैन रुपेश को इस बार बैकवर्ड पर चले गए थे कट किया है काफी लेट ये कट शॉट खेला गया दिशा दिखाई एक तरह से और थोड़ा सा फंबल वहाँ पर डीप बैकवर्ड पॉइंट क्षेत्र में दो रन लेने का मौका और एक एक रन बेशकीमती है स्कोर दो रनों से आगे जाता हुआ थर्टी सेवन सैंतीस रन अभी भी दो गेंदे बची हुई है केवल दो गेंदे पारी में शेष है अगले मैच के टॉस के लिए दोनों भी कप्तानों को आना है कदमों का इस्तेमाल निकल कर मारा है और बिल्कुल कारपेट के सहारे ड्राइव किया लॉन्ग ऑफ की तरफ दो रन लेना चाहते हैं बढ़िया थ्रो तो नहीं था लेकिन उसको कलेक्ट अच्छी तरह से किया था बॉलर ने और बैट्समैन रन आउट तो अगले मैच के टॉस के लिए आखिरी ऑफिशियल कॉल दोनों भी टीमों के कप्तानों को खेलने वाली टीमें हैं मार्कंडे स्पोर्ट्स कारिवली और सचिन स्पोर्ट्स रन संख्या 38, विकेट गिरे हैं पांच और इस टोटल पर भी मुझे लगता है कि एक अच्छा मैच बनेगा चौटा हिरवा मांडकोली भी टीम के पास भी गेंदबाजी तो है हालांकि जून अंदूर की टीम बहुत ही मज़बूत टीम है अंतिम गेंद ओ क्या यहाँ पर मंकडिंग का कॉल दिया गया है बैट्समैन काफ़ी ज़्यादा बैकअप कर चुके थे गेंद डालने से पहले ही नॉन स्ट्राइकर्स एंड पर ज़रूर गेंदबाज ने शायद उनको वन किया है अंपायर ने भी बताया होगा स्ट्राइक रुपेश के पास है स्लैश किया है बढ़िया स्ट्रोक फील्डर बहुत दूर है और गेंद निकल जाएगी डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर शानदार चौका अंतिम गेंद पर यह खूबसूरत चौका निकलता हुआ रुपेश के बल्ले से और ये चार रन भी कहीं ना कहीं अंतर भी साबित हो सकते हैं दोनों टीमों के बीच में लेकिन क्या कुछ होगा आने वाले चार ओवर्स में यह कहना पहले से ही उचित नहीं होगा कुल रन संख्या 42 42 रन बनाए अपने निर्धारित चार ओवर में चौथा रुआ मानकोली बी टीम ने और इस मैच को जीतने के लिए आई जोगेश्वरी जू की टीम के सामने तैंतालीस रनों का लक्ष्य आइए चलते हैं टॉस बॉक्स में ओमकार शेट्टी के पास जहां पर टॉस किया जाएगा मार्कंडे स्पोर्ट्स कारिवली और सचिन स्पोर्ट्स के बीच में थँक यू सो so मच uh, अजयदादा घरात तर आपण नाणेफिकी करणार आहोत नेक्स्ट मॅच आहे राजेंद्र म्हात्रे दिनेश शिकारी राकेश शिकारी हरिचंद्र पाटील आणि अजयजी पाटील जे गायक आहेत जो नांदुरकीचे ज्यांचा आवाजाचा गोडवा या भिवंडी परिसरामध्ये सातत्यानं पसरतो आहे या सगळ्या मान्यवरांना मी इन्व्हाइट करतो आहे या के ट्रॉफीच्या टॉसबॉक्समध्ये टॉस करण्याची मजा देखील वेगळीच आहे आपण पाहू शकाल क्रिकेट के ट्रॉफी ज्या नावाना ना आज कारिवली गावाला एक आदर्श व्यक्तिमत्व दिलं ते नाव म्हणजेच बबनजी पाटील शाखा प्रमुख राजनगर सरवलीपाडा नक्कीच त्यांचा फोटो आपण पाहतोय मग ही स्पर्धा कचेर नाईक या नावानं तर दोन्ही टीमचे कॅप्टन या एका बाजूला पूर्णा दुसऱ्या बाजूला कारिवली सचिन स्पोर्ट्स पूर्णा आणि दुसऱ्या बाजूला मार्तंड इलेवन कारिवली तर मान्यवर देखील आपल्यासोबत जोडलेत दोन्ही कॅप्टन्स देखील आहेत आपण आधी ओळख परिचय करून घेऊ जोपर्यंत कॉईन येत आहे तोपर्यंत नक्कीच आपल्याकडे वेळ देखील फार आहे फोर्टी प्लस क्रिकेट आपण अनुभवतो आहे आपल्यासोबत तुम्ही पाहता राजन महाद्रे आहेत दिनेशजी शिकारी आहेत राकेश शिकारी हरिचंद्र पाटील अजयजी पाटील आहेत या सगळ्यांमुळेच ना आज भिवंडीचं क्रिकेट डेव्हलप होतं कारण वाजपेठावरती मान्यवर नसेल तर कुठल्याही स्पर्धेला ना शोभा मोहीच नसते कारण आकाशाला शोभा असते तारांची झाडाला शोभ असते फुला फळांची आणि कोणत्या एका यशस्वी स्पर्धेला शोभा असते तुमच्यासारख्या मान्यवरांची तर आपण कॉइनचा ओळख करू एका बाजूला गोकुर नाईक आणि देवराज नाईक दुसऱ्या बाजूला के के ट्रॉफी अगदी गोल्डन आहे कारण सोन्याप्रमाणे ही स्पर्धा आहे तर आपण मान्यवरांच्या शोभा असते कॉइन स्पिन करू सचिन स्पोर्ट्स पूर्णाचे कॅप्टन कॉल करतात गोकु नाईक असं कॉल आणि यस सचिन स्पोर्ट्स पूर्णाच्या कॅप्टननं टॉस जिंकला आहे मान्यवरांचा खूप खूप आभार आपण व्हा मंचावरती थोडी चर्चा पण आज फोर्टी प्लस क्रिकेटसोबत करू आम्ही या दोन्ही कॅप्टन सचिन स्पोर्ट्स पूर्ण ते थांबले नाही यात निर्णय सचिन स्पोर्ट्स कॅप्टन निर्णय यस फोल्डिंग घेतली आहे मार्थन इलेव्हनला फलंदाजासाठी त्यांनी इन्व्हाइट केला लेट्स ट्यूटून विद टू बॉक्स या ऐकूयात आपल्यासोबत जोडले गेलेत पालघरचे प्रमोदजी शेडगे सर आणि त्यांच्या गावातील स्थानिक आपण देखील पाहतो फार चांगली कामगिरी कामगिरीच्या माध्यमात करतात आज फोर्टी प्लस क्रिकेट जरी मित्रांनो असलो तरी मात्र कुठेही जाऊ नका जोडले राहा भिवंडी बाल्ट मधली ग्रामीण क्रिकेट फॉर्मॅट असेल सिटी इमर्जिंग असेल फोर्टी प्लस असेल या क्रिकेटला दुजोरा देणारी आणि या क्रिकेटला वर आणणारं नाव आणि त्यांच्या माध्यमातून ही टूर्नामेंट आपण पाहतोय पूर्ण नाईक फॅमिली ज्या नावाने ना या नाईक परिवाराला लढायला शिकवलं कसे नाईक त्या नावाच्या गोड आठवणी जपण्यासाठी ट्रॉफी एकवीस आपल्या समोर रंगतीय सगळ्या बाजूला स्टँड पायक आहेत एका बाजूला के के ट्रॉफी दुसऱ्या बाजूला वीर बजरंग जय बजरंग या दोन्ही टीमचा फार मोठं योगदान आहे स्वर्गीय रामदास लक्ष्मण पाटील स्टँड आहे आणि पूर्ण जी क्रीडा नगरी आहे ना सजवण्यात आली आहे लाज जबाब कॉमेंट्री बॉक्स कॉमेंट्री देखील थँक्यू व्हेरी मच ओमकार शेट्टी पुढे मोठमोठ्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांना इन्व्हाइट केलं जातं कारण कला कौशल्य हे मात्र प्रत्येक माणसांच्या अंगी असतं परंतु ते जोपासणं खूप गरजेची गोष्ट असते कारण निसर्गाने दिलेली ही देणगी म्हणजे कला आपल्याला पाहायला मिळते आणि ती टिकून ठेवणं ही साधना आहे तर ओमकर यांचा आवाज ऐकला तर या अगोदर अजय जे घरत यांचा आवाज ऐकलात आणि खूप छान पद्धतीने आपण पाहतो क्रिकेट के ट्रॉफी दोन हजार एकवीस वन मॅन शो निलमजी नाईक साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत जे महाराष्ट्र बॉक्स लंगडी असोसिएशन अध्यक्ष आहेत एक चांगलं व्यक्तिमत्व चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवाणी संगमातून निर्माण झालेले आपण पाहू शकतात या चव्वेचाळीस तर त्रेचाळीस धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय जे जोडले गेले जे श्रोते आमच्या समवेत त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या जय बजरंग व वीर बजरंग कार्यावली आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय युट्यूबच्या माध्यमातून जे लाईव्ह थेट प्रक्षेपण कव्हरेज केलं जातं ते प्रिन्स च्या माध्यमातून आपण पाहतोय आमचे कॅमेरामॅन सज्ज झालेत त्रेचाळीस धावांचं लक्ष घेऊन उतरले डोक्यावर बर्फ आणि जिबेवर साखर ठेवून खेळावा लागेल या धावा जर अचिव्ह करायच्या असतील तर तर पहिले षडक हातसाठी गोलंदाज गोलंदाजी मार्कवर यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत इंद्रपाल गोलंदाजी मार्कवर त्रेचाळीस धावांचं लक्ष पहिला चेंडू यावाला जर आपण पाहिला तर टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा होता आणि त्या कारणाचा पंच मात्र या ठिकाणी वर्तन आपल्याला पाहायला मिळत आहेत एकदा वर्जित केली जाते अजिम अहमदुल्ल मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत पंचांच्या भूमिकेत आहेत दावांची गती जर आपण पाहिली तर एक्स्ट्रा स्वरूपात एकदा वर्जित केली जाते आपण पाहतो ही स्पर्धा के के ट्रॉफी दोन हजार एकवीसचा शानदार सोहळा आज सेकंड डे आपल्याला पाहायला मिळतो आज दुसरा दिवस आहे डे नाईट ही स्पर्धा दिवस रात्र ही स्पर्धा आपण पाहतोय अनुभवतोय आणि हा क्रिकेटचा रणसंग्राम बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न बॅटचा टो लागला गेला होता प्लेईंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला आणि एकदा चिकी सिंगलच्या माध्यमातून ॲडिट केली जाते आमचे गुणलेखक राहुल तांगडी या ठिकाणी गोल्डन मॅजिक फिंगर पाहायला मिळत आहेत गुणलेखकाचा लेखाजोगा सुद्धा खूप महत्त्वपूर्ण भूमिका आपल्याला पाहायला मिळते कारण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण विचार केला तर पंधरा मार्च अठराशे सत्याहत्तरमध्ये एक वाजून दोन मिनिटांनी पहिला चेंडू टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये फेकला गेला आणि दोन गुणलेखकाला ऑफिशियल कॉल आला एम पी रिंगम मात्र हे ऑस्ट्रेलियाचे होते आणि जिजिओ सॉवेल्स हे इंग्लंडचे होते हे दोन गुणलेखक निवडले गेले मात्र ऑन साईडला पॅडवर चेंडू होता परंतु तेवढाच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण क्या बात आहे जबरदस्त ऐफट त्या ठिकाणी ब्रिलियंट फिल्डिंग पाहायला मिळाली आणि तत्पूर्वी पंच वन शॉट दैवत देते निकर मन असं दृश्य त्या ठिकाणी पाहायला मिळालं दोनदावात जरूर पळून काढल्या होत्या परंतु तेवढंच चांगली नजर तीक्ष्ण नजर पाहायला मिळाली अजिम अहमदुल्ले या पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत काय तेवढंच चांगलं एफर्ट मात्र नऊ तरुणाला लाजवेल असं एफर्ट घेत असताना पाहायला मिळत आहेत अप्रतिम सुप अँड फॅबुलस फिल्डिंग धावांची गती जर आपण पाहिली तर राहुल आम्हाला दर्शवतात यस थ्री रन्स तीन धावा फलकावर दोन चेंडूच्या समाप्तीनंतर गुड डिलिव्हरी सुंदर चेंडू यावेळेला पाहायला मिळतं टप्पा अचूक पद्धतीने फक्त तुमच्याकडे वेग असून चालत नाही तर योग्य ती दिशा जर असेल तर नक्कीच एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाजाच्या माध्यमातून कारण ग्लेन मॅग्रात एक तेज गोलंदाज ऑस्ट्रेलियन ज्यांनी सांगितलं तुमच्याकडे स्विंग नसतील तर तुम्ही लेंट टू लेंथ गोलंदाजी करा टू ऑफ्टम उफ्टंट गोलंदाजी करा तेव्हा एक तुम्ही परिपक्वता तुमच्या गोलंदाजीमध्ये येताना पाहायला मिळेल नॅचरल डिलिव्हरी आहेत पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे परंतु सेफ झोन मध्ये असेल का क्षेत्ररक्षक जीवाची आकांता आणि यावेळेला अप्रतिम गुड कॅच ऑफ क्वालिटी कॅच फलंदाज बात सुंदर अशा वातावरणात रोम हर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते खूप चांगल्या प्रकारचं मात्र ऑर्गनायझेशन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय स्वर्गीय कृष्णाई नाईक व स्वर्गीय कचेन नाईक यांच्या स्मरणार्थ जय बजरंग व वीर बजरंग कारिवली आयोजित ही स्पर्धा आपण पाहू शकता के के ट्रॉफी दोन हजार एकवीसचा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना जय कालिका माता क्रीडानगरी कालवारच्या या ऐतिहासिक मैदानावर कोणत्याही प्रकारचं मात्र यावेळेला आपण पाहतो की कोणतीही सुविधा मात्र अपूर्ण पडत नाही आहे निलमजी नाईक दक्ष आहेत सकाळपासून आठ वाजल्यापासून या मैदानात ते दक्ष असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत खरोखरच सॅल्यूट आहे त्यांच्या संपूर्ण नाईक परिवाराला पुन्हा एकदा मानाचा मुजरा असेल माझ्याकडून त्या संख्या झालेली आहे तीन आई जोगेश्वरी फोर्टी प्लस हा संघ एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय एक जबरदस्त संघ चौटा हिरवा बी मानकोली असा संघ पाहतो पाहतोय हे दोन्ही संघ बलाढ्य यावेळेला ऑफ साइडला चिपशॉट आहे इनफिल्डच्या वरून इनसाइड ऑफचा फटका खेळायला जातोय मात्र चेंडूचा पाटला करता चेंडूला मात्र यावेला स्टॉप केला जाईल का तर नाही इट इज अ फोर रन गुड शॉट सुंदर फटका प्रकाशच्या बॅटमधून आणि हा येतोय के के चौकार टिफॉर्ट टेम्प्रामेंट टिफॉट टायमिंग टिफॉर्ट टेक्निक अँड टिफॉर्ट टॅलेंट या चारही गोष्टींचा अवलंब केला प्रकाशच्या बॅटमधून एक देखणा फटका पाहायला मिळाला पॉवर प्ले मध्ये कशी फलंदाजी करावायची याचं परिपूर्ण मात्र नॉलेज असणारा खेळाडू अर्थातच मिस्टर प्रकाश आपल्याला पाहायला मिळत आहेत धावसंख्या राहुल दर्शवत आहेत की झालेली आहे ती सात धावा सेव्हन रन्स सुंदर अशा वातावरणात आज ढगाळ वातावरण सूर्य आणि ढग यांच्यामध्ये जणू काही लपंडाव सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये हळूहळू सूर्याची प्रकर किरणे सुद्धा मैत्रिणीच्या आतमध्ये येतील ऑन साइडला स्टायलिश फटका पाहायला मिळतोय सरळ चेंडू मात्र या वेळेला निघून जाईल के के ट्रॉफी दोन हजार एकवीस स्टँडच्या अगदी बाजूला वन माउं चौकार गुड शॉट जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला जो टायमिंग की साथ क्रिकेट खेळताय आणि त्यामधला जर आपण पाहिलं तर प्रकाशच्या बॅटमधून मधून मात्र कणखर फटके पाहायला मिळाले संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते अकरा धावा एंड ऑफ दी ओव्हर पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला द ग्रेट स्टार्ट एखाद्या बिल्डरला जर इमारत चांगली इमारत बांधायची असेल तर त्याला फाउंडेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट पाया मजबूत करावा लागतो तसंच क्रिकेटमध्ये सलामीरांना चांगली सुरुवातीची गरज असते आणि ती सुरुवात या ठिकाणी करून दिली गेले ज्याप्रमाणे नदीला झरण्याची गरज तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज ऍबसुल्युटली सूप ऑफ स्टार्ट अकरा धावा फलकावर त्रेचाळीस दावांचं लक्ष त्याच रन रेटने मात्र चाललेल्या आहेत दोन संघांमध्ये आपण पाहतोय फलंदाजी करणारा संघ आपल्याला पाहायला हो मिळतोय जो नांदुर्के असंघ आपण पाहू शकतात एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये जोगेश्वरी असं आपण पाहू शकतायत दावांच्या गती अकरा दावा दमन चषक मध्ये विजेता संघ ठरला गेला यावरून म्हणतात ना की क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि नेहमीच म्हटलं होतं परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट तुमचा क्लास तुमचा आत्मविश्वास जर तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा तुम्हाला भय नाहीये आत्मविश्वास खूप महत्वाची भूमिका आहे आणि आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यापासून शिखरापर्यंत पोहोचवते आत्मविश्वास असावा परंतु क्रिकेटच्या मैदानात अति आत्मविश्वास कधीच नसावा कल्केश आताने स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न केला गेला तू तू मै त्या ठिकाणी जरूर झाला होता एस नो अँड वेट या तीन गोष्टींचा संघ थोडाफार बिघडला होता परंतु एक धाव काही रोखू शकणार नाही आहेत एकेरीच्या मदतीने संघ जाऊन पोचतोय आई जोगेश्वरी जो नांदुरकी हा संघ जर आपण पाहिला न्यू फोर्टी प्लासचा संघ बारा आहे धाव संख्येवर सिन्सिबल क्रिकेट खेळलं जातं दोन फलंदाजांच्या द्वारे एका साईडला जर आपण पाहिलं तर फलंदाज आहे संजय प्रकाश आणि प्रकाश आणि एका साईडला जर आपण पाहिलं साईनाथ संजय हे बाद झाल्यानंतर जी रिस्पॉन्सिबिलिटी वाढली गेली कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे मित्रांनो तर जबाबदारी आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू आणि मनुष्य कधीही थकत नाही सुप ऑफ डिलेव्हरी आणि फलंदाज यावेळेला बाद होताना आपण पाहू शकतात बॅक टू द डग आउट बॅटचं एज लागलं होतं इनसाइड आऊटचा फटका खेळण्यासाठी तयार होते परंतु यावेळेला प्रकाश मात्र हताश होताना बॅक टू द दॅव्हिली तर क्रमांक दुसरा आणि दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या ट्वेल्व रन्स लॉस ऑफ टू विकेट बारा धावा दोन गडीबाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते चौथा हिरवा बी मानकोली संघ कमबॅक करताना पाहायला मिळतो आणि खास करून जर आपण पाहिलं तर गोलंदाज या ठिकाणी काळीराम हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत फोर्टी प्लस न्यू फोर्टी प्लसचे खेळाडू आहेत भरपूर वर्ष उन्हाळे पावसाळे हार जीत चढउतार आणि संकटाच्या नद्या आपल्या जीवनामध्ये पार केलेले खेळाडू आज आपल्या या क्रीडानगरीमध्ये आपला जलवा दाखवण्यासाठी उपस्थित झालेत एवढा ऑन साईडला आपण पाहतो फटका चांगला आहे अच्छे गेंदू का सम्मान करो, बुरे गेंदू का अपमान करो क्रिकेटचं रहस्य आहे चेंडू सीमा रिषा पार के, के चौकार गुड शॉट सिक्स्टीन रन्स सोळा धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत कोणताही दबाव घेतला गेला नाही सोमनाथ एका साईडला आपण पाहू शकतात प्रतिम कम बॅक केला जातो का ना के तर नाही यावेळेला वाईटचा इशारा येत असताना अजयमा हमदुल्ले हे मात्र पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत वाईटच्या इशाराने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोचते आई जोगेश्वरी जु नांदुरकी या संघाची सतरा धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये त्रेचाळीस धावांचा पाठलाग करताना सेव्हन्टीन रन्स पहिला ऑन साईटला सॉफ्ट अँड बॉडमॅनचा परिपूर्ण उपयोग केला गेलाय एकदा अर्जित केली जाते दुसऱ्या दाव्यासाठी वळालेत मात्र फेकी हे पर्यंत ॲज अ लिटल ऍज अ मिकल थेंबे थेंब असं म्हटलं जातं हा ना करता करता या वेळेला थँक्यू व्हेरी मच म्हटलं असेल ते साईनाथ यांनी एका साईडला आपण पाहतोय सा सा थोडंसं कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन खचलं गेलं होतं आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं दावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोचते ती नाईनटीन एकोणावीस दावा एक एक रन्स क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास आहे एक एक धाव म्हटले की क्रिकेटमधील खेळाडूंचा ऑक्सिजन आहे आणि त्या एक एक धावेसाठी झगडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ने प्लस प्लसचे खेळाडू क्रिकेटचा इतिहास चालला तर खूप काही मात्र क्रिकेटने दाखवून दिलं क्रिकेटच्याच माध्यमातून आपण सर्व एकत्रित येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत खरोखरच क्रिकेटला मानाचा मुजरा आहे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता थोडंसं बॉडी लाईनपासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला परंतु निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना पहा चेंडू चौकार आल्यानंतर वाईट आल्यानंतर स्वतःला या ठिकाणी सिद्ध करण्याची एक संधी मिळाली याला म्हणतात चेंज इज ऑनली थिंग दॅट गिव्ह यू अन ऑपॉर्च्युनिटी मात्र बदल ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला क्रिकेटच्या इतिहासामध्ये सातत्याने संधी देत असते धावसंख्या संख्या नाईनटीन एकोणावीस धावा पुन्हा एकदा गोलंदाज ऑन साईडला फ्लिक्सचा फटका मिस टाइमिंग झाला होता चेंडू मात्र यावेळेला शॉर्ट लेग गलीकडून वळतोय तत्पूर्वी मात्र जीवाच्या आकांत त्या ठिकाणी करतायत फेकी करतायत ॲज अ कॅप्टन आणि तत्पूर्वी दोन दावा काही रोखूच शकणार नाही आहेत तिसऱ्या दाव्यासाठी प्रयत्न अर्धा फल्लासुद्धा पार केलेला आहे परंतु यावेळेला आपण पाहिलं तर दावांची गती फलकावर या ठिकाणी जाऊन पोहोचते राहुल आम्हाला दर्शवत आहेत की एकवीस दावा ट्वेंटी वन रन्स ऑन द बोर्ड लागल्या जातात षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दोन कंप्लीट झालेत येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे बारा आणि बारा चेंडूमध्ये विजयासाठी बावीस दहावा अकराच्या सरासरीने चला स्पीड अप करा गेम घेऊया एक छोटासा ब्रेक जाऊया आपण डीजे ऑपरेटरकडे आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये तत्पूर्वी कुठेही जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा के के ट्रॉफी दोन हजार एकवीस आपण पाहू शकतायत खूप चांगलं व्यक्तिमत्व गोड स्वभावाचे नेहमीच अस्तरा चेहरा असणारे मात्र व्यक्तिमत्व पाहायला मिळत आहेत आणि त्यांना मानाचं मुजरा असेल खरोखरच मॅन शो म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून महेशजी पाटील भोला यांना आपण पाहू शकत आहेत रोहनजी नाईक समीर तांगडी पप्प्या खारी लेजंड खेळाडू म्हणून ज्यांची ओळख एक हँडसम क्रिकेटर म्हणून भिवंडी तालुक्यातून ठाणे जिल्ह्यातून बिलॉंग करताना पाहायला मिळत आहेत विनोदजी नाईक लैलेश नाईक सचिन घरत वीर जय बजरंग क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय कारिवली आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत खूप चांगल्या प्रकारचं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं हे या स्पर्धेने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे कारण ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्ह्यातील आपण पाहिलं तर जो विभाजित झाला आणि ठाणे जिल्हा आज भिवंडी तालुका जर आपण पाहिला क्रिकेटची पंढरी म्हणून जी ओळखली जाते आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत दोन संघांमध्ये बारा चेंडू आणि विजयासाठी दहावा हव्यात त्या बावीस सामना स्टार्ट होतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज म्हणून ज्या यावेळेला आपण पाहू शकतायत कशा पद्धतीने आणि यावेळेला स्वयंचित बाद व्हावं लागतं सॅक्रिफाईस करण्यासाठी मात्र या ठिकाणी भाग पाडलं गेलं हे न्यू फोर्टी प्लसमध्ये सातत्याने आपल्याला दिसून येत असतं हे आपण विसरून चालणार नाही आहे चेंडू मात्र रिलीज झाला आणि यावेळेला मात्र असं वाटलं की फलंदाज मात्र बॅकफुटला जाऊन खेळेल परंतु फलंदाज बाद बॅक टू द डगआउट अकर चेंडू आणि विजयासाठी बावीस धावा जय बजरंग वीर बजरंग आपण पाहतोय कार्यवली निलमजी नाईक वन मॅन शो महेशजी पाटील बोला पप्या खारिक सचिन घरत लैलेश नाईक पंकज मात्रे रोहन नाईक विनोद नाईक प्रमोद पाटील त्यानंतर हार्दिक पाटील तदनंतर आपण पाहतो आहे साहेब कृतिक मात्रे आणि त्यानंतर देवेश नाईक या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आहे अकरा चेंडू आणि बावीस धावा प्रत्येक चेंडू गणिक दोन धावांचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी पाहायला मिळेल गोलंदाज आहे मनोज आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळत पहिली सफलता मात्र या ठिकाणी जरी स्वयंचित बाद झाले तरी पहिली सफलता प्राप्त करतायत आपल्या खात्यामध्ये फलंदाज या ठिकाणी बाद होताना आमचे लाडके मायबाप वर्ग ज्या स्टँडमध्ये आहेत त्यांनासुद्धा मात्र या ठिकाणी मानाचा मुजरा असेल कारण प्रेक्षकांविना मैदान अधुरा आहे आणि व्यासपीठ हे मान्यवर विना अधुरा आहे हे दोन्ही व्यक्ती जेव्हा येतात तेव्हा मात्र ते व्यासपीठ आणि मैदान भरभरून दिसतं आणि ती स्पर्धा एक उंची लेवल गाठत असताना आपल्याला पाहायला मिळते म्हणूनच ही स्पर्धा ब्रँड आहे के केला पाहिलं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल की नाही हा प्रश्नचिन्ह होता आणि लेखबाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय एकिरीने धावसंख्या सांघिक जाऊन पोहोचते ती फलकावर बावीस धावा विजयासाठी जर आपण पाहिलं तर दहा चेंडू आहेत आणि दहा चेंडूमध्ये एकवीस धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं आई जोगेश्वरी जो नांदुरके हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय तर त्याला दोन हात करताना चौटा हिरवा बी मानकोली हा संघ आपण पाहू शकताय त्रेचाळीस धावांचं पाठलाग करताना या ठिकाणी गोलंदाजे क्लीन अँड क्विट होते परंतु फलंदाज कशा पद्धतीने खेळी करत आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलं गेलं आहे ऑन साईटला आपण पाहतो फ्लिकचा फटका एकदम निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न असतील का फेकी येईपर्यंत यावेळेला दोन धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत हे क्रिकेटवरचं प्रेम आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत जसं चेंडू आहेत नाही आहेत मात्र दोन धावा कसं कॉलिंग असावं हे नवतरुण जनरेशनला मात्र या ठिकाणी दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत दुहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर चोवीस धावा ट्वेंटी फोर रन्स ऑन द बोर्ड जास्तीत जास्त दुखापत न हो हीच मात्र ईश्वरचरणी प्रार्थना असेल कारण ह्या इंजुरीने खूप खेळाडू त्रस्त होताना पाहायला मिळतात आपण सातत्याने पाहिलंय फर्स्ट एड बॉक्स त्या ठिकाणी अवेलेबल प्रथम त्या ठिकाणी केला जातोय दावांची गती जर आपण पाहिली तर दावा संख्या झालेली आहे ती चोवीस दहावा ट्वेंटी फोर नऊ चेंडू आणि विजयासाठी एकोणावीस दहावा राहुल तांगडी चांगले अॅक्युरेट या ठिकाणी गुणलेखकाचा लेखाजोगा आमच्यापर्यंत आहेत त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि धन्यवाद स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय स्वर्गीय कृष्णाई नाईक व स्वर्गीय कचन नाईक यांच्या स्मरणार्थ मानाची प्रतिष्ठेची सन्मानाची ही स्पर्धा सुरू आहे तर खेळाडू यावेळेला आपण पाहतोय थोडेसे इंजुरी त्रस्त आहेत परंतु चांगलं क्रिकेट खेळतील पुन्हा एकदा उभारतील हीच अपेक्षा बाळगूया तर चेंडू आहेत येणारे नऊ आणि नऊ चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात एकोणावीस धावा पाहायचं आहे कशा पद्धतीने या ठिकाणी खेळी करत आहेत दोन फलंदाज आहेत सोमनाथ आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर प्रिन्स हे दोन मात्र फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात तीन फलंदाज ऑलरेडी ड्रेसिंग रूममध्ये परतले गेलेत आणि दोन फलंदाज जबाबदारी बाळगताहेत मैदानाच्या आतमध्ये प्रकाश एका साईडला जर आपण पाहिलं तर फलंदाज बाद झाले आणि त्यानंतर आता सोमनाथ आणि प्रिन्सवर पूर्णपणे दारोमदार आहे धाबा होऊ शकतील मी करेन आत्मविश्वास खूप महत्त्वपूर्ण भूमिका असेल गोलंदाज गोलंदाजी मार्कवर वर नऊ चेंडू एकोणावीस धावा पुन्हा एकदा स्ट्राईक एंड कडे फलंदाज सज्ज ऑन साइड फ्लिकचा सा फटका मिस टाइमिंग झाला होता डीप बॅकवर्ड स्क्युअर लेग वरून चेंडू मात्र यावेळेला वळतोय तत्पूर्वी फेकी करतायत एकाच रुळावर दोन गाड्या आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना बॅक टू द डग एक बिग विकेट पॅव्हिलियनच्या रस्त्याला येत असताना पाहायला मिळतात आता आठ चेंडू आणि अठरा धावा या पण जाऊया डिजॉक्ट थँक्यू आता मात्र विजयासाठी जर आपण पाहिलं तर चार चेंडू आणि दहा दावा काय कम्मालीचा फटका पाहायला मिळाला टीफॉर टेम्प्रामेंट टीफॉर टायमिंग टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट आणि यावेळेला सोमनाथ यांच्या बॅटमधून एक देखणा दर्जेदार फटका आपण पाहिलात पुलचा फटका पॉवरफुल ठरला गेला गोलंदाज विशाल आपल्या गोलंदाजी राऊंड दुलटॉस चेंडू होता यावेळेला मात्र आपण पाहू शकता येतात हा चेंडू निघून जाईल सोने पे सुहागा यावेळेला तोफा आहे कबुलके असं म्हणायला हरकत नाही या चेंडू सीमारेषा पार चौकार आता चेंडू आहे तीन आणि तीन चेंडूमध्ये विजयासाठी धावा व्यत्यास सहा मॅन ऑफ द मॅचकडे जाणार आहोत ज्याने जबरदस्त खेळ केला प्रतिम झुंजार झुंजावती खेळी गेले पंचवीस दावांची उपयुक्त खेळी संकट मोचक बनला गेला मिस्टर सोमनाथ यांना मी विनंती करेन की आपण प्लीज या कम ऑन द स्टेज अँड टेक युअर ट्रॉफी सन्मानित केलं जाईल सुपर बॅटिंग केली सोमनाथ यांनी मात्र जे जबाबदारीचं टॉनिक होतं ते मात्र प्यायलं आणि जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं तर जबाबदारी आणि ते सोमनाथ यांनी मात्र यावेळेला दर्शवलं गेलं कारण जो आपण पाहतो बिमरचा जो आपण पाहतोय जे रिव्ह्यू आहे दोन्ही संघांसाठी तो मात्र फलंदाजाने क्विकली त्या ठिकाणी पंचांकडे अपील केली पाहिजे की रिव्ह्यू आम्हाला पाहिजे जर पॅव्हिलियनमध्ये जाऊन जर तुम्ही या ठिकाणी इशारा केलात आणि आक्रोश केलात तर तिथे मात्र पंच नाकारतील ते मात्र जे काही डिसिजन आहे ते ऑन फील्ड मात्र लगेच फलंदाजाने दिलं पाहिजे धन्यवाद या आपण मॅन ऑफ द मॅच जाऊया मिस्टर सोमनाथ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत जबरदस्त खेळ साकारला आणि आपल्या संघाला विन करून दिलं गेलं आणि यावेळेला प्रतीचं तिकीट मिळवून दिलं मात्र प्रतिस्पर्धी संघाला या आपण जाऊया थेट अजिजी गरज त्या ठिकाणी मात्र व्यास आहेत आहेत आपण मॅन ऑफ द मॅच त्या ठिकाणी दिला जाईल आदरणीय सन्माननीय रोहनजी पाटील साहेब मी आपणास विनंती करेन आपल्या शुभ असते एक डॅशिंग अँड डायनॅमिक पर्सनॅलिटी आणि दिलेला आहे यावेळेला आपण पाहतोय सोमनाथ सुपर्ब लेजंड खेळाडू कसा असावा याचं परिपूर्ण मात्र त्या ठिकाणी दर्शवलं आणि टायगर जिंदा आहे असं दर्शवत असताना न्यू फोर्टी प्लसच्या माध्यमातून सोमनाथ यांनी मात्र खेळ साकारला गेला जसं मात्र सामन्याला सुरुवात होईल त्या पद्धतीने मात्र या ठिकाणी कॉमेंट्री स्टुडिओमध्ये थोडासा बदलाव होतोय आणि तुमच्या समवेत जोडले जाणार आहेत तर पुन्हा एकदा मात्र आपण या ठिकाणी पाहणार आहोत ओंकार शेट्टे ज्यांचा बुलंदा आवाज आपल्या समवेत असेल पुन्हा एकदा या क्रीडानगरीमध्ये सर्वांचा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय या क्रीडानगरीमध्ये के, -के ट्रॉफी टू थाउजंड ट्वेंटी वनचा आपण पाहू शकतायत निलमजी नाईक वनमॅन शो महाराष्ट्र बॉक्स लंगे असोसिएशन अध्यक्ष आहेत आणि खूप क्रिकेटवर अफाट जिवाळा कमळाचा जन्म चिखलात व्हावा आणि ते आज राष्ट्रीय फुल म्हणून इतिहासात नाव व्हावं दैवा दैवाह ते जगी असवी गाणे व्यर्थची कुळं थोरवी त्याचप्रमाणे निले निलमजी साहेब आपण पाहतोय सर्वांच्या हृदयात जागा करून बसणारं असं व्यक्तिमत्व मानाचा मुजरा असेल या पण नवीन मॅच नवीन सामना बिग फाईट बिग मॅच येईल आणि या आवाज ऐकूया तुर्तास आम्ही या ठिकाणी इथेच थांबतोय तत्पूर्वी रवी ठक्कर जे मात्र आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशनचे सचिव आहेत वसे तालुका त्यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत या स्पर्धेला आणि खास करून के के ट्रॉफीला त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय या पण जाऊया ओंकार शेट्टे यांच्याकडे आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये लाईव्ह ॲक्शनमध्ये धन्यवाद